नमस्कार, मी संजय निलाखे। मी तुम्हाला आज नवरात्रीची घटस्थापना ना, आता नवरात्र येणार आहे, आश्विन शुक्ल पक्ष, आत्ताच गणपती गेले। मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला गणपतीची स्थापना कशी करायची याची संपूर्ण विधी सामग्री सोबत मी सांगितली होती। यावेळेसुद्धा मी तुम्हाला नवरात्रीची घटस्थापना कशा प्रकारे करावी सामग्रीसहित मी तुम्हाला याची पूर्ण माहिती देत आहे। जमलं असं तुम्ही सामग्री एका कागदावरती लिहून घेऊ शकता। बघा, नवरात्रीची घटस्थापना करण्यासाठी कोणती कोणती सामग्री लागते। नारळ 2, फळं 5, अखंड दिवा लागणार आहे आपल्याला। अखंड दिवा हा 9 दिवस चालू ठेवण्यासाठी अखंड दिवा लागतो। कोणी समईसुद्धा ठेवू शकतं तेलाची। सुपाऱ्या 10 ते 15 सुपाऱ्या लागतील आपल्याला। शुद्धीकरणासाठी गंगाजल आणि गोमूत्र लागणारे। खारीक, बदाम, अक्रोड, हळकुंड प्रत्येकी 5। तांदूळ साधारण 1 किलो। प्रसादासाठी गुळ, खोबरं, ओटीचे सामान, देवीची ओटी भरण्यासाठी ओटीचे सामान म्हणजे खण, ब्लाऊज, नारळ, त्याच्यामध्ये बांगड्या, गजरा, साडी, हे ओटीचे सामान तुम्ही ठेवू शकता। विड्याचे पानं 25 लागतील। विड्याचे पानं एकतर घटापुढे मांडण्यासाठी पण लागतीलच, पण पहिल्या दिवशी विड्याच्या पानाची माळ करावी लागते। ती विड्याच्या पानासाठी ते त्यासाठी सुद्धा विड्याचे पानं उपयोगी पडतील। कापसाचे वस्त्र, अलंकार, देवीचे वेगवेगळे दागदागिने, मंगळसूत्र, हे अलंकार पण लागतील। पंचामृत अभिषेकासाठी व तीर्थासाठी पंचामृत लागेल। पंचामृतमध्ये दूध, दही, तूप, मध, साखर, एक वाटीभर पंचामृत। प्रसाद, प्रसाद तुम्ही कुठलाही ठेवा, पेढ्याचा नैवेद्य ठेवू शकता सुरुवातीला, नाहीतर मग दुपारच्या वेळेस आपल्या घरचा नैवेद्य, महानैवेद्य, स्वयंपाकाचा नैवेद्य तो पण दाखवू शकतात। रांगोळी, देवापुढे काढण्यासाठी रांगोळी लागेल। अत्तर, कापूर, घटस्थापनेसाठी आपल्याला एक मातीचा घट किंवा तांब्याचा कलश, दोन्हीपैकी एक आपापल्या प्रथेप्रमाणे, कोणी मातीचा घट स्थापन करतो, कोणी तांब्याचा घटसुद्धा स्थापन करतो। माती लागेल धान्य पेरण्यासाठी। आपल्याला त्या दिवशी घटस्थापना करतो त्या दिवशी आपण अष्टधान्य पेरतो, म्हणजे धान्य पेरण्यासाठी आपल्याला माती लागते। अष्टधान्य लागेल, हळदी, कुंकू, गुलाल, अष्टगंध, अशा प्रकारे हे आपल्याला वाहण्यासाठी हळदी कुंकू लागेल। आंब्याचा टाळा लागेल घटामध्ये ठेवण्यासाठी आणि एक आरतीचे ताट। अशा प्रकारे एवढी सामग्री तुम्हाला ज्या ठिकाणी घटस्थापन करायचं आहे ते माती ज्या ठिकाणी टाकायची, एक बांबूच्या काड्यांची एक दुर्डी असते ती पण तुम्हाला लागेल। ही सर्व सामग्री तुम्ही आदल्या दिवशीच आणून घ्या। आता घटस्थापना कशी करायची ती ऐका। शुभ मुहूर्तावरती, जसे की अश्विन शुक्ल पक्ष प्रतिपदा जेव्हा चालू होते त्या दिवशी तुम्हाला घटस्थापनेचा मुहूर्त, चांगल्या मुहूर्तावरती राहू काळ सोडून ह्या शुभ मुहूर्तावरती घटस्थापना करायची। घटस्थापने ज्या ठिकाणी करायची, एकतर आपण आपल्या मंदिराजवळ किंवा एखाद्या पवित्र जागी आपल्या ती घटस्थापना करायची। घटस्थापनेसाठी आपल्याला सर्वात प्रथम चार चार प्रकारे, पहिली जी विधी आहे शुद्धीकरणाची ती विधी करायची आहे। पहिले शुद्धीकरण त्या जागेवरती आपल्याला गंगाजल शिंपडून ती जागा पवित्र करून घ्यायची आहे। नंतर जी जो यजमान, जे मनुष्य, जी जोडी घटस्थापन करणार आहे तिने आपल्याला शरीराला गोमूत्र लावून आपल्या शरीराचं शुद्धीकरण करून घ्यायचं आहे। आपल्यावरती गोमूत्राचा छाटा करून आपल्या शरीराचं शुद्धीकरण करून द्यायचं आहे। तिसरं शुद्धीकरण आहे आचमन। 3 वेळा विष्णू भगवानाचं नाव घेऊन पाणी प्यायचं आहे। ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, आणि चौथ्या वेळेस तामनामध्ये पाणी सोडून द्यायचं आहे, ओम गोविंदाय नमः। मग जमलंच तर विष्णूचे 24 नावं घ्या, नाहीतर मग ओम नमो भगवते वासुदेवाय। 3 वेळा प्राणायाम करायचा आहे, म्हणजे गायत्री मंत्र म्हणून आपल्याला प्राणायाम करायचा आहे, म्हणजे ओम भूर्भुवस्व तत्सवितुर्वर्ण भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात।
म्हणजे असा श्वास घेताना गायत्री मंत्र म्हणायचा आहे पूर्ण, आणि नंतर श्वास सोडताना गायत्री मंत्र असं 3 वेळा करायचं आहे. याला म्हणतात प्राणायाम. याने आपल्या पूर्ण शरीराचं आत्मशुद्धीकरण होतं. चौथं शुद्धीकरण आहे स्थान शुद्धीकरण. तुम्ही आपल्या डाव्या हातामध्ये अक्षरा घेऊन किंवा पिवळी मोहरी घेऊन तुम्हाला महादेवाचा एक मंत्र बोलायचा आहे. ओम अपसर्पंतु ये भूता भूमि संस्थाम ये भूता विघ्न कर्तस्य नश्यन्तु शिवाज्ञाम अवग्रामन्तु भूतानि पिशाचानि सर्वतोदशम सर्वेषां विरोधेनम पूजा कर्म समारंभे. ते अक्षरा चारी बाजूला गोल फिरून टाकून द्यायचे. अशा प्रकारे हे चार चार प्रकारे शुद्धीकरण केल्यानंतर मग तुम्हाला सर्वात प्रथम दीप पूजन करायचं आहे. जो अखंड दिवा आपल्याला लावायचा आहे तो अखंड दिवा कोणी गुजराती लोक शक्यतो एखाद्या मटक्यामध्ये घागऱ्यामध्ये दिवा लावतात. आपल्या महाराष्ट्रीयन लोकांमध्ये आपण डायरेक्ट समई किंवा एक अखंड दिवा ज्याला आपण हवा लागू नये अशा प्रकारे सोय करून तो दिवा आपण लावायचा. त्या दिव्याची पूजा करायची. दिव्याला हळदी कुंकू गुलाल अष्टगंध अक्षदा आणि फुलं व्हायचे. अशा प्रकारे पंचोपचार प्रकारे दिव्याची पूजा केल्यानंतर दिव्याची मनापासून प्रार्थना करायची. कारण नवरात्री हा उत्सव तो अखंड दिव्यालाच खूप महत्त्व दिलेलं आहे. तो एक दिवस सुद्धा तो दिवा भिजला नाही पाहिजे. कंटिन्यू त्याच्यामध्ये तेल किंवा तुपाचा दिवा तूप ते टाकलं पाहिजे आणि तो दिवा अखंड चालू ठेवायचा आपल्याला. मग त्या दिव्याची पहिले प्रार्थना करायची. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदां शत्रुबुद्धे विनाशाय दीप ज्योतिर्नमोस्तुते दीपो ज्योतिर्परब्रह्म दीपो ज्योतिर्जनार्जनं दीपो हरतु मे पापं दीपो ज्योतिर्नमोस्तुते. अग्निदेवता ब्रह्म प्रार्थनापूर्वक नमस्करोमि. देवाला नमस्कार करायचा आहे. आपल्या प्रत्येक धर्मामध्ये अग्नीला सर्वात जास्त महत्व दिलेलं आहे. हिंदू असेल तर दिवा लावतो, मुसलमान धूप, ख्रिश्चन मेणबत्ती, पारसी लोकचा देवता अग्नी आहे. म्हणजे तुम्ही विचार करा प्रत्येक धर्मामध्ये अग्नीला सर्वात जास्त महत्व दिले गेल्याचं कारण काय. अग्नी आहे टेलिपथी. तुमची पूजा ही परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचं काम कोण करते? अग्निदेवता. म्हणून आपल्या धर्मामध्ये सुद्धा दिव्याला सर्वात जास्त महत्व दिलेलं आहे. आपण दिवा लावतो त्याच्यानंतर दीप लावल्यानंतर आपल्याला संकल्प घ्यायचा आहे. संकल्पामध्ये तुम्हाला हातामध्ये 1 चमचा पाणी किंवा गंगाजल त्याच्यामध्ये अक्षदा आणि फूल घेऊन तुम्हाला देवापुढे प्रार्थना करायची आहे. संकल्प करायचा आहे म्हणजे अर्ज करायचा आहे. विष्णूर विष्णूर विष्णू श्रीमद भगवतम अशा प्रकारे तुम्हाला कोणची तिथी आहे, कोणचं नक्षत्र आहे, कोणचा योग आहे, म्हणजे त्या ज्या दिवशी तुम्हाला घटस्थापना करायची आहे त्या दिवशी अश्विन महिना असणार आहे. अश्विन शुक्ल पक्ष प्रतिपदा या दिवशी तुम्हाला घटस्थापनेची ही विधी करायची आहे आणि ही विधी माझ्या हातून निर्विघ्नपणे पूर्ण हो आणि आमची सर्वांची मनोकामना पूर्ण हो अशी तुम्हाला तुमच्या कुलदेवीची प्रार्थना करून तो संकल्प संपन्न करायचा आहे. संकल्प झाल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम आपल्या घरच्या देवांची पूजा करायची, म्हणजे स्मरण करायचं आहे. म्हणजे तुमची कुलदेवता, तुमची ग्रामदेवता, तुमचे इष्टदेवता, कुलदेवी, स्थानदेवता, वास्तुदेवता, गुरुदेवता, ब्राह्मण देवता, मातृ पितृदेव, नंतर मग आचार्य देव भव, सर्व देवी देवता भव, श्री गणेशाय नमः. अशा प्रकारे तुम्हाला घरातल्या सर्व देवतांना या ठिकाणी तुमच्या गावाकडचे देवता सर्वांना या ठिकाणी तुम्हाला स्मरण करायचं, त्यांचं प्रार्थना करायची. मग गणेश पूजन करायचं आहे. घरच्या देवांची प्रार्थना केल्यानंतर मग तुम्हाला गणपतीची पूजा करायची आहे. जमलं तर तुम्ही गणपतीची मूर्ती जर ठेवली असेल तर तिचा तुम्ही पूजा करू शकता, तिचा अभिषेक करू शकता. गणपतीची तुम्हाला या ठिकाणी प्रणम्य शिरसा देव, गौरीपुत्र विनायक किंवा अथर्व शिष्य म्हणून तुम्हाला गणपतीची प्रार्थना करायची. गणपतीची प्रार्थना केल्यानंतर पूजा केल्यानंतर तुम्हाला कलशाची स्थापना म्हणजे घटस्थापना करायची आहे. आता कलशाची घटस्थापना कशा प्रकारे करायची आहे? या ठिकाणी तुम्हाला कलशाची घटस्थापना करण्यासाठी तुम्हाला एक मातीचा कलश घ्यायचा आहे आणि तो मातीचा कलश स्थापन करण्यासाठी तुम्हाला कशामध्ये तो कलश स्थापन करायचा आहे. मग तुम्हाला एक बांबूची दुरडी घ्यायची, त्याच्यामध्ये माती टाकायची,
त्या मातीमध्ये तुम्हाला अष्टधान्य हे पेरायचंय, थोडंसं पाणी टाकायचं, शिंपडायचंय, आणि पूर्ण जसं की आपण शेतामध्ये कसं धान्य पेरतो तशा प्रकारे तुम्हाला ते अष्टधान्य त्या जमिनीवरती त्या मातीवरती पेरायचंय. आणि मधोमध्ये एक भाग करून त्या ठिकाणी तुम्हाला तांब्याचा कलश किंवा मातीचा कलश ठेवायचा आहे. त्या मातीच्या कलशामध्ये तुम्हाला गळ्या इतकं, त्या कलशाच्या गळ्या इतकं पाणी टाकायचंय. मग तुम्हाला त्या कलशाला हात लावून त्या कलशामध्ये 28 देवतांना आवाहन करायचंय. मग कोणते कोणते देवता आहेत ते 28 देवता? कलशस्य मुखे विष्णू, कंठे रुद्र, मूले दो ब्रह्मा, मध्ये मातृणा, कुक्षुतु सागरा, सर्व सप्त द्वीपा वसुंधरा, ऋग्वेद यजुर्वेद सामवेदो अथर्वण, अंकेत सहिता सर्वे कलश शांभु समाज, अत्र गायत्री सावित्री, शांति पुष्टि करित्वा गंगेच यमुने चैव गोदावरी सरस्वती, नर्मदे सिंधु कावेरी जलस्मिन सन्निधम कुरु. अशा प्रकारे तुम्हाला ह्या कलशामध्ये 28 देवतांना आवाहन करायचं आहे. मग कसं करायचं आवाहन? त्या कलशामध्ये तुम्ही पाणी टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला एक सुपारी नंतर एक सिक्का त्या कलशामध्ये टाकायचा आहे. त्या कलशामध्ये पाणी आहे, त्या पाण्याची पूजा करायची आहे. त्या पाण्यामध्ये हळदी, कुंकू, गुलाल, अष्टगंध, अक्षदा, फुलं, दुर्वा, तुळशीपत्र, बेल हे सर्व व्हायचं आहे. कलशावरती 5 आंब्याचे पानं किंवा 5 विड्याचे पानं लावायचे आहेत. त्या कलशावरती नारळ ठेवायचा आहे आणि त्या नारळावरती आपल्याला विष्णू भगवानाला किंवा आपल्या कुलदेवीला, ज्या देवीला आपण आपली कुलदेवी आहे त्या देवीला आपल्याला आवाहन करायचं आहे. मग तुमची दुर्गा माता असेल, कोणाची तुळजा भवानी असेल, कोणाची अंबे माता असेल, त्या देवीला त्याच्यावरती आपलं आवाहन करायचं आहे. मग त्या कलशावरती नारळाची सुद्धा हळदी, कुंकू, गुलाल, अष्टगंध वाहून त्या कलशाची पूजा करायची आहे. मग कलश स्थापन झाल्यानंतर मग आपल्याला त्या कलशामध्ये आपली जी कुला आपली देवी आहे ती कोणी कोणी मूर्तीची स्थापना ठेवतं, मोठमोठ्या मंडळामध्ये देवीची मूर्ती स्थापन केली जाते. मग तो मूर्ती असेल त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करावी लागते. प्राणप्रतिष्ठापना करताना 5 मंत्रांचा उच्चार केला जातो. पहिले त्या मूर्तीमध्ये प्राण यावे, प्राण इह प्राणः. दुसरा मंत्र आहे जीव इह स्थितः. तिसरा मंत्र आहे सर्व इंद्रियाणि, म्हणजे त्या मूर्ती सर्व इंद्रिये जागृत व्हावे. हात, नाक, कान, डोळे, घसा सर्व अवयव त्याचे जागृत व्हावेत. नंतर मग शृंगार, तुझे कपडे, दागदागिने, अलंकार, वस्त्र ते सर्व घालून तू ये. शृंगार सुंदर तुझे शस्त्र घेऊन ये. नंतर मग देवीचे शृंगार मंत्र मंत्र झाल्यानंतर मग चौथा मंत्र आहे संस्कार. संस्कार हे 16 असतात, पण परमेश्वरासाठी 15 संस्काराचा उच्चारण करायचा, कारण अंतिम संस्कार हा परमेश्वरासाठी नसतो. म्हणून आपल्याला या ठिकाणी 15 वेळा ओंकारचा नाद करायचा आहे. मग ओंकारचा नाद झाल्यानंतर मग देवीची मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर मग देवीच्या मूर्तीचा आपण अभिषेक करू शकतो. प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर डोळ्याला थोडंसं काजळासारखं तूप लावायचं आहे, कारण प्राणप्रतिष्ठापनेनंतर ते डोळ्याला तूप लावून त्या मूर्तीची क्षमता करायची आहे. मग हे सर्व झाल्यानंतर मग देवीच्या मूर्तीचा अभिषेक करायचा आहे. कोणाकडे आपल्या घरामध्ये देवीची मूर्ती असेल, तुळजाभवानीची मूर्ती असेल, टाक असतील त्या देवीचे, त्या देवीची स्थापना करायची, म्हणजे त्या देवीची अभिषेक करायचा आहे. मग तुम्ही अभिषेक करण्याकरता तुम्हाला स्त्री सुक्ताचं मंत्र तुम्ही बोलू शकतात, किंवा मग ज्यांना ते येत नसेल तर तुम्ही देवीची कुठलेही श्लोक घ्या, त्या श्लोकाने तुम्ही देवीचा अभिषेक करू शकता. अभिषेक झाल्यानंतर मग त्या मूर्तीची आणि त्या कलशाची ज्या ठिकाणी आपण ते घटस्थापन केलेत त्या कलशाची किंवा त्या मूर्तीची पंचोपचार पूजा करायची आहे. म्हणजे त्या मूर्तीला हळदी, कुंकू, गुलाल, अष्टगंध, अक्षदा, फुलं हे व्हायचं आहे. मग तुम्ही ह्या टायमाला तुम्हाला मंत्र तुम्ही म्हणसात, ओम अभिलांच्या गुलालांच्या चुवा चंदनमेव तर नाना विधी प्रकारेण पूजनम परमेश्वरम, अशा मंत्राद्वारे तुम्ही पंचोपचार पूजा करायची आहे. नंतर मग जे पण आपण त्याच्यापुढे विडे पान सुपारी ठेवली आहे घटासमोर, 5 विडे ठेवतो आपण 2-2 पानांचे, त्या 5 विड्यांसमोर वरती आपण हळकुंड, म्हणजे आपण या ठिकाणी ठेवले खारी, बदाम, अक्रोड आणि हळकुंड आणि सुपाऱ्या, त्याच्यावर सिक्के पण ठेवायचे आपले 5 सिक्के. अशा प्रकारे तुम्ही देवीला मुखवासार्थे कुंकी फुलं तांबुलम दक्षिणम नारळ पण ठेवायचं आपल्या विड्यावरती, नारळ ठेवायचं आहे. 5 फळं ठेवायचे आहेत त्या विड्यांवरती. मग ह्या ठिकाणी मी लिहिलेले 5 फळं, मिक्स फळं आणायचे आहेत.
मग ते पाच फळं त्या विड्यामध्ये ठेवायची, त्याला नैवेद्य दाखवायचा आहे. त्याच्यानंतर पंचोपचार पूजा झाल्यानंतर मग आपला धूप आणि दीप दाखवायचा आहे. धूप दीप झाल्यानंतर मग आपल्याला जी माळ आपण आणलेली आहे, बनवलेली पहिली माळ, जी आपण विड्याच्या पानाची, कोणी सात पानांची माळ तयार करतं, कोणी नऊ पानांची माळ तयार करतं, ती माळ कलशाला स्पर्श, जर पुढचं टोक कलशाला स्पर्श करून वरती तिची माळ आपल्याला एका खिळ्याला किंवा एका काठीला ती माळ अडकवायची असते. अशा प्रकारे दररोज आपण ती माळ आपण देवीला चढवत असतो, सकाळी पूजा केल्यानंतर ती माळ चढवत असतो. मग पहिल्या दिवसाची माळ ही विड्याच्या पानाची माळ असते. त्याच्यानंतर परत आपल्याला जो नैवेद्य आणला असेल घरातला, तो नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्य झाल्यानंतर मग देवीची आरती करायची आहे. याच्यामध्ये आपण दुर्गे दुर्गटबारी ही आरती घेऊ शकतो. त्याच्यानंतर आपण अश्विन शुक्ल पक्ष ही नवरात्रीची खास आरती आहे. अश्विन शुक्ल पक्ष अंबा बैसली सिंहासनी हो, ती आरती आपण या ठिकाणी घेऊ शकतो. आरती झाल्यानंतर कापूर आरती पण घ्यायची आपल्याला. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्र हारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितम नमामी. याच्यामध्ये अजून एक असा एक मंत्र आहे, तर देवीचं पण स्मरण होतं. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्र हारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितम नमामी. मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडाध्वजाम मंगलम पुंडलिकाक्षो मंगलायस्तनो हरे सर्व मंगल मंगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते. ऋद्धिदे सिद्धिदे अष्टनो वृद्धिदे वंश मे वृद्धिदे बालदानी हृदय में ज्ञान दे चित्त में ध्यान दे अभय वरदान दे शंभुराणी अभय वरदान दे शंभुराणी. दुख को दूर कर सुख भरपूर कर आशा संपूर्ण कर बालदानी सज्जन से हित दे कुटुंबे प्रीत दे जगत में हित दे माँ भवानी जगत में हित दे माँ भवानी. अशा प्रकारे तुम्ही धूप आणि दीप देवाला देवीला अर्पण करायचं आहे. कर्पूर आरती झाल्यानंतर मंत्र पुष्पांजली घ्यायची आहे. ओम यज्ञेन यज्ञमय जंत देवास्तानी अशा प्रकारे ती मंत्र पुष्पांजली आहे. मंत्र पुष्पांजली म्हणजे तुम्ही आरती झाल्यानंतर हातामध्ये अक्षदाने फुले घेऊन मंत्र पुष्प घेऊन ती देवीवरती अर्पण करायचं आहे. त्याच्यानंतर मग प्रायचित्त प्रार्थना करायची. तुम्हाला या ठिकाणी देवीला हातामध्ये पाणी, तुम्ही हातामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि सांगायचं आहे देवीला की हे कुलदेवी हे दुर्गा माता या पूजाच्या दरम्यान माझ्या हातून कळत नकळत काय चुकले असेल तर मला क्षमा करा, मला माफ करा आणि माझी पूजा स्वीकार करा. या पूजाच्या दरम्यान माझ्या हातून काय चुकलं असलं मला क्षमा करा असं म्हणून ते पाणी तामनात सोडून द्यायचं आहे आणि हा मंत्र बोलायचा आहे. आवाहनम न जानामी न जानामी तवार्जनम पूजा चेवे न जानामी क्षमस्व परमेश्वरहम मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वरं यत् पूजितं मया देव परिपूर्णं ददास्तु मे गतं पापं गतं दुःखं गतं दारिद्र्यमेव च आगच्छ सुख संपत्ति पुण्योहं तव दर्शनम. हे सर्व झाल्यानंतर प्रायचित्त झाल्यानंतर मग तुम्ही देवीची मनोभावे प्रार्थना करायची. देवीचे काही मंत्र आहेत, तुम्ही मंत्र या ठिकाणी तुम्हाला सांगतोय, खूप छान मंत्र आहेत, ऐका तुम्ही. माया कुंडलनी क्रिया मधुमती काली कला मालिनी मातंगी विजया जया भगवती देवी शिवा संभवी शक्ति शंकर वल्लभ त्रिनेना वाज्ञान वागेश्वरी रिंकारी त्रिपुरा सुरा परमही माता कुमारेश्वरी अम्बा संभवि चंद्रमौली रमना वर्णा उमा पार्वती काली हेमवती शिवा त्रिनेनी कात्यायनी तुभैरवी
सावित्री नवयोगना शुभकरी साम्राज्य लक्ष्मी प्रदा चिदरूपा परदेवता भगवती श्री राजराजेश्वरी। गौरी पद्मा सची मेधा सावित्री विजया जया देवसेना स्वदा स्वाहा मातरा लोकमातराम ददा पुष्टि तदा तुष्टि आत्मनं कुल देवताम सह गणेशादि गौर्यादि षोडश मातृकाय नमः। अशा प्रकारे तुम्ही देवीचे श्लोक घेऊ शकता। याच्यामध्ये अजूनही चांगला श्लोक आहे, त्यातलं पहिलं कडवं मी बोलतोय। ऐगिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदनुते गिरिधर विंद शिरोधिनी वासिनी विष्णु विलासिनी जिष्णुनुते भगवती हेशिति कंठ कुटुंबिन भूर कुटुंबिन भूर कृते जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्य कपर्दिनी शैलसुते। बोले अंबे माता की जय, तुळजा भवानी माता की जय, सप्त श्रृंगी माता की जय, महालक्ष्मी माता की जय, माहूरगढ़ की रेणुका माता की जय। अशा प्रकारे तुम्ही देवीची प्रार्थना करू शकता। ही पूर्ण विधी तुम्ही नीट समजून घ्या, एकदा दोनदा हा व्हिडिओ बघा, ही सामग्री लिहून ठेवा आणि अशा प्रकारे तुम्ही नवरात्रीची घटस्थापनाची विधी ही करू शकता। नमस्कार दर्शको, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा, इतर कोणाला पण ह्याचा फायदा होऊ शकतो। हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सर्वांना हा व्हिडिओ पाठवा। धन्यवाद मित्रांनो।